मी एका मुलाची आई होते. सुंदर व भरलेल्या शरीराची मी होते. मी जिथे काम करायचे तेथील माझा मालक माझ्या भरदार शरीराकडे एकटक बघत असायचा. एके दिवशी तर त्याने मला त्याच्या मोठ्या गाडीत बसवलं व तिथेच तो माझ्याकडून दुधाचा हट्ट करू लागला. थोड्या वेळातच त्याने दूध प्यायला. मी सुंदर व भरदार शरीराचे होते. माझं 3 महिन्याचं बाळ होतं. मी लव्ह मॅरेज केलं होतं. लग्नाच्या काही महिन्यांनंतरच माझ्या नवऱ्याला दारूचं व्यसन लागलं. घरात 2 वेळेचं अन्न शिजेल एवढेच पैसे तो घरात द्यायचा. हळूहळू तर तो त्याच्या व्यसनात पूर्णच बुडाला होता. त्याच्या या व्यसनामुळे त्याने त्याची नोकरीही गमावली. तेव्हा जसं तसं मी घर चालवत होते. पण एके दिवशी माझ्या नवऱ्याने त्याची हद्दच पार केली. पैशांसाठी तो स्वतःच्या पोटच्या बाळाला विकायला निघाला होता. माझ्या बाळाला माझ्यापासून लांब होताना मी बघू शकत नव्हते. त्याचवेळी मी माझ्या नवऱ्याचं घर सोडण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या बाळाला घेऊन ते घर सोडलं. मी माहेरही जाऊ शकत नव्हते कारण मी माहेरच्या लोकांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं होतं. माझ्या माहेरच्यांनी माझ्यासोबत असलेले सगळे नाते तोडले होते. त्यांच्यासाठी तर मी मेले होते. एका बाळाला घेऊन मी घराबाहेर पडले. पण देवाच्या कृपेने मला डोक्याखाली छत मिळवायला जास्त दारोदार फिरावं लागलं नव्हतं. माझ्या एका मैत्रिणीने मला मदत केली. तिने मला काही पैसे उधार दिले व मला एक खोलीही भाड्याने घेऊन दिली. मी जास्त शिकलेली नव्हते त्यामुळे मला चांगल्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळणं तर शक्यच नव्हतं. सलग 2 दिवस मी माझ्या बाळाला घेऊन नोकरी शोधत राहिले. माझं एक बाळ आहे हे पाहून मला कोणीही नोकरी द्यायला तयार नव्हतं. एके दिवशी मी माझ्या मैत्रिणीकडे काही वेळासाठी माझ्या बाळाला सोडलं व मी काम बघण्यासाठी निघाले. मला एका मोठ्या 5-स्टार हॉटेलमध्ये काम मिळालं होतं. तिथे माझी सुंदरता मला कामात आली होती. मला त्या हॉटेलमध्ये सर्वंट म्हणून जॉब मिळाला होता. मी एका बाळाची आई आहे हे मी तिथे कोणाला सांगितलं नव्हतं. 8,000 रुपये माझा पगार ठरला होता. दुसऱ्या दिवशीपासूनच मी कामाला जायला सुरुवात केली. काही दिवस मी माझ्या बाळाला माझ्या मैत्रिणीकडे सोडत होते पण तिनेही आता त्याला सांभाळायला नकार दिला होता. मग लपून मी माझ्या बाळाला कामाच्या ठिकाणी घेऊन जायचे. त्याला झोपवून मी स्टोररूममध्ये सोडून यायचे. अनेक वेळा बाळाला दूध न पाजल्यामुळे माझी छाती जड होत असायची त्यामुळे माझे कपडे दुधाने भरून जायचे. एवढ्याजवळ असूनही माझ्या बाळाला दूध पाजायला मी वारंवार जाऊ शकत नव्हते. एके दिवशी माझ्या बॉसने मला त्याच्या कॅबिनमध्ये बोलावलं. त्यांनी मला हॉटेलमधील एक खोली नंबर सांगितला. ते म्हणाले की त्या खोलीत एक गेस्ट तुझी वाट बघत आहेत. याउलट बॉसने मला दुसरं काहीही सांगितलं नव्हतं. मी जेव्हा त्या खोलीत गेले तेव्हा मी पाहिलं की तिथे एक बॉडी बिल्डर व्यक्ती बेडवर बसला होता. त्याने मला आत बोलावून खोलीचा दरवाजा बंद करण्यास सांगितला. दरवाजा बंद होताच त्याने माझ्यासमोर त्याची फरमाईश ठेवली. तो म्हणाला की मला नाचून दाखव. मी नाचणारी मुलगी नव्हते. मी तेव्हाच त्या व्यक्तीला नकार दिला व त्या खोलीतून मी बाहेर जाऊ लागले. तोच त्या व्यक्तीने माझ्यासमोर 5,000 रुपये ठेवले. थोडा वेळ नाचण्याचे त्या व्यक्तीने मला 5,000 रुपये देऊ केले होते. सध्या मला पैशांची फार गरज होती म्हणून मी ते पैसे घेतले व नाचायला सुरुवात केली. नाचत असताना माझी छाती अगदी जड झाली होती म्हणजे माझ्या बाळाला भूक लागली होती. मी तेव्हा नाचण्याचा स्पीड कमी केला. तसं त्या व्यक्तीने मला नाचण्याचं बंद करायला सांगितलं. अचानकच तो माझ्याकडे दुधाचा हट्ट करू लागला. तू मला तुझं दूध दे असं तो बोलू लागला. त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून मी फार घाबरले होते. अचानक कोणी अशी मागणी कशी करू शकतो या विचारातच मी तिथून पळ काढणार तोच त्याने माझ्यासमोर 2 दुधाच्या बॉटल्स ठेवल्या. तो म्हणाला की मला या बॉटल भरून दूध हवंय. तुम्ही काय बोलत आहात हे तुम्हाला समजतंय का? मी असलं काहीही काम करू शकत नाही. मी असं बोलताच पुन्हा त्या व्यक्तीने माझ्यासमोर 5,000 रुपये ठेवले. पुन्हा एवढे पैसे पाहून मी थक्क झाले. त्या दुधाच्या बॉटल्स घेऊन मी पडद्याआड गेले. त्या व्यक्तीला मी दूध काढून दिले. ते घेऊन तो तिथून निघून गेला होता. माझ्यावर बरंच कर्ज झालं होतं. आज मिळालेल्या पैशांनी मी माझं बरंच कर्ज फेडू शकणार होते. त्या खोलीतून बाहेर पडताच मी माझ्या बाळाकडे गेले. त्याला मी दूध पाजलं व आम्ही घरी जायला निघालो. पुढच्या काही दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तीने मला त्याच खोलीत बोलावलं. खोलीत जाताच त्याने मला सर्व्हिंगचं काम सांगितलं व लगेचच थोड्या वेळानंतर त्याने पुन्हा 2 बॉटल दूध मला मागितलं. आजही त्याने मला त्याचे पैसे दिले होते. त्या व्यक्तीने त्याला त्याच्या नावाने हाक मारायला मला सांगितलं. त्याचं नाव विक्रांत होतं. दुधाच्या बॉटल घेऊन तो तिथून निघून जायचा. त्या दिवशी माझा जॉब सुटल्यानंतर मी माझ्या बाळाला घेऊन घरी आले. घरी पोचल्यावर मी बाळाला बेडवर झोपवलं व बाहेर येऊन मी घराचा दरवाजा बंद करू लागले. अचानक तेव्हा माझी नजर समोर गेली.
समोर मला विक्रांत दिसला. तो माझा पाठलाग करत माझ्या घरापर्यंत का आला असेल? माझ्या मनात तर भीतीने काहूर माजलं होतं. मी त्याला न बघितल्याप्रमाणे माझी नजर फिरवली व दरवाजा बंद करून मी घरात आले. पुन्हा काही वेळाने माझ्या घराचा दरवाजा वाजला. दरवाजा उघडताच बाहेर मला माझा नवरा दिसला. मला वाटलं त्याला त्याच्या वागण्याचा पस्तावा झाला असेल, म्हणून तो त्याच्या बाळाला व मला परत न्यायला आला असावा. तो गोड बोलून घरात तर आला होता. दोन गोड प्रेमाच्या गोष्टी बोलून त्याने माझ्यासोबत वेळही घालवला, पण काही वेळातच तो माझ्याकडून माझ्या बाळाला खेचून घेऊन जाऊ लागला. तो माझ्याकडे पैशांची मागणी करत होता. तो म्हणाला, मला 10,000 रुपये दे, नाहीतर मी मुलाला घेऊन जाईल व विकेल. माझ्याकडे होते नव्हते तेवढे सगळे पैसे मी त्याला दिले व माझ्या बाळाची मी त्याच्यापासून सुटका केली. त्याला माझ्या घरातून बाहेर काढल्यानंतरच मी सुटकेचा निश्वास सोडला होता. रोजप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी कामावर गेले तर आजही विक्रांत तिथे आला होता. त्याने मला रोजप्रमाणे 2 बॉटल दूध मागितलं. तो दूध घेऊन रोज कुठे जातो हे मला बघायचं होतं, म्हणून मी त्याच्या माघारी गेले. पार्किंग जवळ आले तेव्हा तो कुठे निघून गेला हे मलाही समजलं नाही. मी हॉटेलमध्ये जाऊन पुन्हा माझ्या कामाला लागली. आज रात्रीही माझ्या घराचा दरवाजा वाजला होता. आज दरवाजा उघडायला मी फार घाबरत होते, कारण आजही माझा नवरा मला त्रास द्यायला आला असेल तर मी त्याला कोणतेही पैसे देऊ शकणार नव्हते. वारंवार दरवाजा वाजत होता. त्या आवाजाने बाळ उठलं असतं, त्यामुळे इच्छा नसतानाही मी दरवाजा उघडला. माझ्यासमोर माझा नवरा नसून विक्रांत होता. तो मला म्हणाला की माझी गाडी खराब झाली आहे, आजची रात्र मी इथे थांबू शकतो का? गेल्या काही दिवसांपासून मी त्याला ओळखत होते. त्याची माझ्यावर वाईट नजर तर नव्हती हे मला कळालं होतं. मी त्याला एक रात्र माझ्या घरात राहण्यास परवानगी दिली. माझं घर फार छोटं होतं. एकाच खोलीत किचन, बाथरूम सगळं काही होतं. झोपायलाही एकच गादी होती. मी ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला होता तो तसाच टिकून राहणार नव्हता याचा मला अंदाजही नव्हता. त्या रात्री विक्रांत माझ्या शेजारी झोपला होता. मी त्याला पाठमोरी होऊन झोपले. मध्यरात्री मला माझ्या छातीवर हात जाणवला. मी तेव्हा घाबरून उठून बसले. कदाचित मी उगाच घाबरले होते, कारण जो हात मला जाणवला होता तो माझ्या बाळाचा होता. त्या दिवशी पूर्ण रात्रभर मला झोप आली नव्हती. मला त्या विक्रांतच्या नजरेची भीती वाटत होती. तो चेहऱ्यावरून फार डेंजर व्यक्ती दिसायचा. सकाळ सकाळ तो त्याच्या घरी निघून गेला होता. मीही माझा आवरून कामावर गेले. काल रात्रभर 1 मिनिटही माझा डोळा लागला नव्हता. मी कामावर आले येताच मला बॉसने विक्रांतच्या खोलीत पाठवलं. आजही त्याने मला 5,000 रुपये दिले होते व तो 2 बॉटल दूध घेऊन गेला. आज मी त्याचा पाठलाग केलाच. तो त्याच हॉटेलमधील एका खोलीत गेला होता. मी त्या खोलीचा काणोसा घेणार तोच तिथे माझे बॉस आले. ते म्हणाले की, मोनिका, मी केव्हापासून तुला CCTV मधून बघतोय. तू आपल्या गेस्टचा पाठलाग करत आहेस. इतर काम सोडून तू नको ते काम का करत बसलीस? यापुढे जर तू असं काही करताना मला दिसलीस तर मी तुला कामावरून काढून टाकेल. बॉसची माफी मागून मी माझ्या कामाला लागली. मला त्या व्यक्तीचं सत्य जाणून घ्यायचं होतं. दुसऱ्या दिवशी तो जेव्हा माझ्याकडून दूध घेऊन गेला, त्यानंतर मी हाऊसकीपिंगचे कपडे परिधान करून तो ज्या खोलीत गेला होता तिथे गेले. आज जाताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या खोलीत मला 2 जुळे बाळ दिसली. विक्रांत तिथे खिडकीजवळ उभा राहून सिगरेट ओढत होता. मला तिथे पाहून तो फार घाबरला होता. मी त्याला म्हणाले की, मी तुझी पोलिसात तक्रार करेन. तू या मुलांना किडनॅप केला आहेस ना? तू एक फ्रॉड माणूस आहे आणि हे तुझ्या चेहऱ्यावरून दिसतंय. त्याच खोलीत असलेल्या फोनवरून मी पोलिसांना फोन लावू लागले. तोच विक्रांतने मला मागून येऊन घट्ट पकडलं. तो माझ्या अगदी जवळ येऊन मला समजावू लागला. तो म्हणत होता की, तू समजत आहेस, मी तसं काहीही केलं नाही. मी तेव्हा एकसारखी बोलतच होते. तेव्हा विक्रांतने मला त्याच्या बाजूने वळवलं व त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला. तो मला म्हणाला की, मोनिका, आता तू फक्त माझं ऐकशील. तेव्हा तो बोलू लागला की, हे जुळे मुलं माझीच आहेत. आमच्या जुळ्या मुलांना जन्म देताच माझी बायको हे जग सोडून गेली. मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करायचो. तिच्या असं जाण्याने मी एकटा झालो होतो. घरातील नोकराणी माझ्या मुलाला सांभाळत होती. वरचं दूध पिऊन मुलांच्या तब्येतीवर फार वाईट परिणाम होऊ लागला होता. मला कोणी मिल्क डोनरही मिळत नव्हतं. तुझ्या हॉटेलमध्ये काम करतेस ते माझंच हॉटेल आहे. त्या दिवशी तू इथे काम विचारण्यासाठी आली तेव्हा मला आमच्या एका कर्मचारी महिलेकडून समजलं की तूही एका मुलाची आई आहेस. त्यानंतर मी तुला काम करत असताना पाहिलं होतं. काम करत असताना तुझे कपडे दुधाने भरताना मला दिसले.
मला वाटलं कदाचित तू दूध देण्यास नकार देशील, म्हणून मी तुझ्याशी कठोर वागलो. तुला मी पैशाची आमिष दाखवली. तुला पैशांची गरज आहे हे समजल्यावर तर माझं काम अजून सोपं झालं होतं. काही पैसे तुझ्यासमोर ठेवताच मला माझ्या मुलांसाठी दूध मिळत होतं. मला रात्री अपरात्री माझ्या बाळांसाठी दूध लागलं तर मी ते तुझ्याकडून घेऊ शकतो याची मला खात्री झाली होती. पण एवढ्या सहजासहजी तू मला तुझ्या घराचा पत्ता दिला नसता, म्हणूनच मी तुझा पाठलाग करत तुझ्या घरापर्यंत आलो होतो. तुझा नवरा तुला अर्ध्या रात्री येऊन ज्या प्रकारे त्रास देत होता ते मीही पाहिलं होतं. दुसऱ्या दिवशी तुझ्या नवऱ्याला मी पुन्हा तुझ्या घरात येताना पाहिलं, तेव्हा मी त्याला चांगलाच धडा शिकवला. तो पुन्हा तुला त्रास द्यायला येऊ नये म्हणून त्या रात्री मी तुझ्या घरी थांबलो होतो. मोनिका, तुझे खूप खूप आभार. तुझ्यामुळे माझ्या मुलांची तब्येत चांगली झाली आहे. तुझ्या दुधाने माझे मुलं अगदी सुदृढ झालेत. त्यांना कुठलाही त्रास एवढ्या दिवसात झाला नाही. नवजात बाळाला निदान एक वर्ष तरी आईच्या दुधाची गरज असते. काही दिवसांसाठी का होईना तू माझ्या मुलांची आई झाली होतीस. इथून पुढे तू माझी मदत करशील की नाही हे मला माहीत नाही, पण आजपर्यंत तू माझी जी मदत केलीस त्यासाठी पुन्हा तुझे आभार. विक्रांत एवढ्या मोठ्या हॉटेलचा मालक होता. त्याच्या मुलांसाठी तो एक नॉर्मल व्यक्ती बनला होता. बाप होण्याचं कर्तव्य तो अगदी चोखपणे बजावत होता. ते त्याच्या मुलांसाठी केलं होतं. आजवर मी पण जे करत होते ते माझ्या बाळासाठीच करत होते. त्यानंतर मी विक्रांतच्या मुलांची आया झाली. माझ्या बाळाप्रमाणे मी त्याच्या मुलांनाही स्तनपान करू लागले. मी त्यांचे केअरटेकर म्हणून विक्रांतकडे काम करू लागले. त्याचे तो मला चांगले पैसे देत होता. त्या पैशांनी मी स्वतःचं घर खरेदी केलं. माझ्यावरचे सगळे कर्ज मी आता फेडले होते. माझं आयुष्य आता खूप चांगलं चाललं होतं. इथून पुढे मी जेही करणार होते ते माझ्या बाळासाठीच. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.